अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी समशेरपूर येथील मोरदरी बंधाऱ्याचे भूमिपूजन केले आणि एका नव्या श्रेयवादाला सुरुवात झाली। मोरदरी येथील बंधारा माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी मंजूर केला असून ते सन 2015 साली माजी आमदार वैभवराव पिचड यांनी पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून दिला असल्याचे येथील स्थानिक भूमिहीन शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। समशेरपूर गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मीनानाथ पांडे यांनी या मोरदरी बंधाऱ्याच्या कामाची पाहणी करून स्थानिक भूमिहीन शेतकऱ्यांशी संवाद साधला। यावेळी स्थानिक शेतकरी आणि बाजीराव दराडे यांनी या कामाचे श्रेय आमदार डॉक्टर किरण लामटे यांनी घेऊ नये अशा प्रतिक्रिया अकोले टाइम्सला दिल्या। त्यामुळे या बंधाऱ्याचा मंजुरीचा प्रश्न कुणी मार्गी लावला, यापेक्षा बंधाऱ्याचे काम लवकरात लवकर कधी पूर्णत्वास जाईल यासाठी राजकीय पुढाऱ्यांनी एक दिलाने पाठपुरावा करणे गरजेचे आहे। या बंधाऱ्याची साठवण क्षमता 35 दशलक्ष घनफूट इतकी असणार आहे। प्रतिनिधी अमोल शिर्के, अकोले टाइम्स, अकोले। आज मोरदरीच्या धरणाच्या कामाच्या संदर्भात आम्ही सगळे गावकरी आणि इथले जे कोणी ज्यांच्या जमिनी गेल्या आहे ते सर्व शेतकरी मिळून आपल्या प्रसिद्धी माध्यमापुढे येत आहे। खऱ्या अर्थाने काल असं आम्हाला संध्याकाळी कळालं की ह्या धरणाचं उद्घाटन झालं आहे। तसं खरी परिस्थिती अशी आहे की 2013 ह्या प्रकल्पासंदर्भात ह्या सर्व शेतकऱ्यांच्या मोरदरी आणि सगळ्या समशेरपूर परिसरातल्या सगळ्या शेतकऱ्यांची खूप दिवसाची मागणी होती। साधारणतः 40 वर्षापासून ह्या प्रकल्पासाठी मागणी होत होती आणि परंतु प्रश्न येत होता भूसंपादन आणि बाकीच्या पाणी परवानग्या। आणि म्हणून 2013 हा प्रस्ताव मी पण राष्ट्रवादीचा त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य होतो आणि हा विषय पिचड साहेबांकडे सातत्याने लावून धरल्यानंतर 2013 याची खरी प्रोसेस सुरू झाली आणि 2013 प्रोसेस सुरू झाल्यानंतर 2014 जल आयोगाचं जल विज्ञानचं पहिलं पत्र आपल्याला मिळालं की पाणी उपलब्ध प्रमाणपत्र मिळाल्यानंतर हा प्रस्ताव सबमिट झाला आणि हा प्रस्ताव सबमिट झाल्यानंतर याची खरी प्रशासकीय मान्यता मिळून कार्यदेश आदेश हा 2015 मिळाला। आणि म्हणून इथे अनेक अडचणी होत्या, इथे शेतकऱ्यांच्या अडचणी होत्या, इथे रस्त्याची अडचण होती, इथे बाकीच्याही अनेक इशू होते, परंतु याची कुठे वाच्यता न करता हा प्रकल्प झाला पाहिजे। आणि ह्या प्रकल्प होण्याच्या अनुषंगाने इथली सगळी आजही कोणालाही जमिनीचा मोबदला न मिळता आज हे काम 2015 सुरू होऊन 2016 याच्यात काही काम पूर्णत्वात आलं, साधारणतः 1 ते 1.25 कोटीचं काम झालं, परंतु खाली एक तास जी डाईक लागली आणि मग ती ज्यावेळेस वरिष्ठ शास्त्रज्ञाचा अभिप्राय घेतला त्यानंतर कळालं की याच्यामध्ये ह्या डाईकमुळे उद्या जर पाण्याचा प्रेशर आला तर पाणी खूप मोठ्या प्रमाणात सिपेज होऊ शकतं आणि म्हणून त्यांनी काही ट्रीटमेंट सुचवल्या आणि त्या ट्रीटमेंट सुचवल्यानंतर तो प्रस्ताव पुनर्रुजू होण्यासाठी शासनाकडे जाऊन तो त्याचं शेड्यूल डिझाईन करून घेण्याचे आदेश हे शासनाने दिले। म्हणून सुपरिटेंडिंग इंजिनियर आणि कार्यकारी अभियंतांनी ज्याप्रमाणे तो प्रस्ताव पुन्हा सबमिट केला त्यानुसार त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे डिझाईन्स, त्याप्रमाणे कॉस्ट नॉर्म, त्याच्याप्रमाणे कॉस्ट वाढली, असा हा जो प्रवास आहे 2013 ते 2017 हा प्रवास चालला। त्याच्यानंतर अंतिम ज्यावेळेस काही दर त्या एवढ्या कालावधीमध्ये दर वाढले आणि मग त्याच्यामुळे प्रत्येक वेळी त्याचं एस्टिमेट बदलत गेलं, अंतिम ज्यावेळेस ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाली मंजुरीच्या आणि या सगळ्या त्याच्यानंतर पुन्हाशा म्हणजे हा प्रकल्प 2015 मंजुरी होऊन सुरू झालेला आहे। तो काय आजचा प्रकल्प नाही, काल आज कुठं शासनातून याला पैसे दिले गेले नाही, ही 2015 ही सगळी आहे। आणि म्हणून काल ज्या पद्धतीनं वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की ही लोक सातत्याने इथे लागणारे कागदपत्र असेल, मग इथली सोमनाथ मंगळा साहेब असेल किंवा पांडे साहेबांचं जे मोठं मार्गदर्शन त्याच्यामध्ये मिळालं, पिचड साहेबांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं त्यावेळेस, त्यामुळे आम्ही ते काम पाठपुरावा करू शकलो। आणि म्हणून पुन्हा जे असेल काही गंगाराम भाऊ असेल ही बाकीची सगळी टीम
ह्या सगळ्या टीमला घेऊन त्याचा पाठपुरावा केला, परंतु श्रेयवादासाठी आम्ही ही पत्रकार परिषद मुळीच घेत नाही आहे। हे काम झालं पाहिजे, याच्यामध्ये सगळ्या लोकप्रतिनिधींनी आलं पाहिजे, सगळ्यांनी याची सगळी माहिती करून घेऊन ह्या कामाला गती मिळण्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो। मग अधीक्षक अभियंता असू द्या, सीस चीफ इंजिनियर असू द्या, मंत्रालय स्तरावरती सुद्धा आम्ही अनेक वेळा पाठपुरावा करून ही जी काय प्रक्रिया रखडलेली होती ती तिला चालना देण्याचं काम प्रत्यक्षात सुरू झालं। आणि म्हणून कालचा जो प्रकार कुणी ह्याच्यामध्ये अनेक प्रसारमाध्यमातून चर्चा झाल्या, ह्या चर्चा होणं किंवा सगळ्यांना विश्वासात घेणं, आमदार यांना त्यांनी नक्कीच प्रकल्पावर येणं त्यांनी बघणं हे काम आहे, परंतु पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे। फक्त विरोध म्हणून कुठल्या एखाद्या कार्यकर्त्याला विरोध करणं किंवा लोकांना विरोध करणं ह्या भूमिका नाही झाल्या पाहिजे। म्हणून ज्यांनी केलंय, ज्यांनी सातत्याने परिश्रम केले, त्या लोकांना त्याचं श्रेय जातंय। ती ह्या लोकांच्या बिचाऱ्यांच्या आज जमिनी जाऊन सुद्धा ती आज का पाणी झालं पाहिजे, जमिनी आज मोडदरीच्या जाणार आहे आणि फायदा हा समशेरपूरच्या मोठ्यामोठ्या शेतकऱ्यांना ह्या लाभार्थ्यांना फायदा होणार आहे, परंतु काळी माती आज या प्रकल्पाला मिळत नाहीये। ती काळी माती ज्यांच्याकडे मोठ्या दरगान जे शेतकरी आहे, परंतु आज कोणी असा दानशूर पुढे येऊन मी सांगत नाही की मी जमीन देईल ती माती देईल। आज रस्त्यासारखा प्रश्न प्रलंबित होता, मी सगळ्यांना एकत्र घेऊन आम्ही मोडदरीपासून समशेरपूरपर्यंत पायी चालून सगळ्या शेतकऱ्यांना सांगितलं, बाबांनो इथं 40 ते 50 हायवा येणार आहे आणि म्हणून ह्या हायवा माती जर आली नाही तर काम होणार नाहीये, तुम्हाला विनंती आहे तात्पुरत्या स्वरूपाचे आम्हाला रस्ते करून द्या, त्यानंतर रस्ते बंधारा पूर्ण झाल्यानंतर पूर्वत तुमच्या जमिनी आम्ही करून देऊ, परंतु कामाला अडथळा येऊन देऊ नका। परंतु काही लोक काम शून्य आणि उगेच पोपटपंची करत बसतात, ती लोक त्या धरणावर येतात, विनाकारण निघालेल्या लोकांना चिथवतात, हे काय उचित नाहीये। कामासाठी योगदान द्या, कामासाठी वेळ द्यावा, हीच ह्या ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांचं म्हणणं आहे, आमचंही बी म्हणणं आहे। म्हणून सातत्याने 7 वर्ष ही सगळे यांचे काय एवढ्या परिस्थिती चांगली नाही, परंतु अनेक वेळा मी यांना स्वतः नाशिक ठिकाणी असेल किंवा नगर ठिकाणी किंवा मुंबई ठिकाणी स्वतःच्या सोखर्चाने जाऊन प्रकल्पासाठी यांनी यांचा खूप मोठा बहुमूल्य वेळ दिला आणि 7 वर्ष प्रतीक्षा करून ह्या एवढ्या मोठ्या जमिनी गेल्या तरी पण ही लोक थांबलेले का? आज जाऊ द्या, ह्या प्रकल्पामधून चांगल्या गोष्टी पुढे येणार आहे। आणि म्हणून अशा पद्धतीनं हे जे काय कालचं उद्घाटन झालं, अरे तुम्ही आमदार आहेत, तुम्ही इथल्या स्थानिक जिल्हा परिषद सदस्य असेल, पंचायत समिती सदस्य असेल, इथली जी काय जुनी जाणती या विभागामध्ये त्यांनी काम केलंय, सोमनाथ शेठ मेंगा यांनी आज ते पहिल्यापासून या प्रकल्पासाठी आग्रह होते, म्हणजे त्यासाठी त्यांचं फार मोठं योगदान आहे। हे सुद्धा तुम्ही त्यांना कोणाला विश्वासात नाही येता तुम्ही उद्घाटन करणं हे शोभनीय नाहीये। आम्ही त्यांना काही सल्ला द्यावा असं काय आमचं आम्ही म्हणत नाही, परंतु आमदारांनी सगळ्यांना घेऊन काम करणं हे फार काळाची गरज आहे आणि म्हणून त्यांनी करावं, परंतु अशा कामांमध्ये सगळ्यांचं पाठबळ असल्याशिवाय होत नसतं। म्हणून हा ही एकोप आहे, ह्या एकोप्याच्या माध्यमातून हे काम आज आम्ही पुढे रेटतोय। आम्हाला श्रेयवाद म्हणून आम्ही पुढे येत नाहीये, परंतु ज्या ज्या गोष्टीसाठी इथे आमची गरज लागेल त्या त्यासाठी आम्ही येणार आहे, परंतु याच्यातून चुकीचा अर्थ कोणी घेऊ नये। म्हणून हे काम पूर्ण होत असताना कुठल्याही गोष्टीला अडचणी येऊ नये ही आमची प्रामाणिक भूमिका। ते तिथे संबंधित एजन्सीला संबंधित इंजिनियर ह्या सगळ्या लोकांना माती मिळत नाही, मरून मिळत नाही, त्याला अजून काही अडचणी त्यासाठी त्यांनी फोन केल्यानंतर आम्ही निम्यारात्री आम्ही इथं उपलब्ध असतो आणि राहू, एवढीच मी ह्या प्रकल्पासंदर्भात माहिती देईल। थांबतो, जय हिंद, जय महाराष्ट्र। आज समशेरपूर येथील मोरदरी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या साईटवर तरडे साहेब आणि आम्ही सर्वजण ह्या वाडीतले सगळे कंपनी सोमनाथ मेंगा पुनाजी बाकीचे सगळे तरुण कार्यकर्ते शेतकरी वर्ग इथे आम्ही उपस्थित आहोत। साधारणतः मोरदरीचं काम या प्रकल्पाचं झालं पाहिजे ही मागणी 12-13 सालापासूनची जुनी मागणी आहे आणि त्यावेळेस बाजीराव दराडे हे जिल्हा परिषद सदस्य होते, पिचडसाहेब मंत्री होते आणि त्या काळामध्ये याची मूळ कल्पना पुढे आली, साईट निवडली गेली। साईट निवडल्यानंतर इथे एक साधारणतः मोठं धरण होऊ शकतं असे एक पुढे इंजिनियर लोकांनी सांगितलं, त्याचं सर्वेक्षण झालं आणि ते झाल्यानंतर याला वॉटर अकाउंटची मोठी अडचण होती की पाणी उपलब्धता
कारण इथे सांगवी आणि पाडोशी ही दोन एम आय टँकवर आढळवर झाले आहेत. तसं ते झाल्यानंतर सांगवी आणि पाडोशीचं वॉटर अकाउंट तिथे आढळीचं संपलं. म्हणजे म्हाळुंगी आणि आढळीवर आता नवीन कुठलाच प्रोजेक्ट होत नाही अशातली परिस्थिती तयार झाली होती. त्यामुळे शेवटचं पहिलं सांगवी मग शेवटचं पाडोशी त्या दोन्ही धरणामध्ये आढळीचा प्रश्न काही सुटत नाही. म्हणून त्यावेळेस मंत्री महोदय पिजड साहेबांनी एक कौशल्य वापरून हे जे हायड्रो प्रकल्प घाटघरचा जो आहे तर त्या हायड्रो प्रकल्पातून खाली पाणी जाते कोकणामध्ये चोंड्याला, ते पाणी पुन्हा वर पंपिंग होत आहे. तर ते पाणी खाली जाऊन पर पंपिंग होत आहे तर त्या पाण्याचं साधारणतः एक 200 एमटीचं वॉटर अकाउंट हे तत्कालीन नेते अजितदादा पवार, तत्कालीन जलसंपदा मंत्री यांना ते कन्व्हिन्स केलं गेलं आणि मग ते वॉटर अकाउंट उपलब्धचं ठरलं. आणि मग ते वॉटर अकाउंट मिळाल्यामुळं एक मोरदरीचा प्रकल्प एक साधारणतः 35 एमटीचा आहे, एक शिवाजीनगर म्हणून वर आहे तिथे शिवाजीनगर याच्याजवळ तिथे शिवाजीनगरच आहे ते गाव तिरड्याच्या तिकडे पाचपट्टा किल्ल्याच्या खाली ते तो प्रकल्प तिथे बसला. आणि एक पिंपळदरावाडी इथे वरच आढळीवर पिंपळदरावाडी म्हणून आहे तर तो एक प्रकल्प असत. हे दोन्ही तिन्ही प्रकल्प मिळून एक साधारणतः 101-105 पर्यंत वॉटर अकाउंट बसवलं आणि हे तीन प्रकल्प बसले. त्याच वेळेस काही पाणी शिल्लक राहिलं म्हणून एक रतनवाडीचा एक छोटासा तलाव फुटलेला होता अमृतेश्वर मंदिराच्या वर, तो एक आणि वारंगुशी फाट्याचा एक 7-8 एमटीचा असे 4-5 प्रकल्पाचे मूळ प्रमा त्यावेळेस झाली. प्रमा झाल्यानंतर हे काम सुरू झालं. इथे रस्ता नव्हता तर रस्त्यासाठी अगदी याच्या वाडीपासून साधारणतः मुरदरवाडी जी आहे तिथून तर इथपर्यंत रस्ता नव्हता. त्यावेळेस दराडे साहेबांनी जिल्हा परिषदेच्या निधीतून तो रस्ता त्यावेळेस केला. आणि मग याचं प्रत्यक्ष भूमिपूजन हे 2015 इथं मोठा कार्यक्रम झाला होता. मोठा कार्यक्रम इथे झाला, भूमिपूजन झालं, कामही सुरू झालं. परंतु नंतर एक 2-4 महिन्यात पुढच्या बाजूला काही मागच्या बाजूला एक्सकॅव्हेशन झालंय पाया खोदायचं वगैरे. परंतु इथे मोठी एक डायक लागली. डायक म्हणजे इथल्या शेतकऱ्यांनी सांगितलं कार म्हणतात त्याला पांडव कार, अशी कार लागली. कार लागल्यानंतर ते तसंच काम जर रेटलं असतं आणि ते काम जर झालं असतं तर त्याला लिकेज मोठ्या स्वरूपात राहिलं असतं. याच्यात तलावामध्ये पाणी राहिलं नसतं आणि सगळं पाणी खाली लिकेज होऊन निघून गेलं असतं. म्हणून ते तत्कालीन अधिकाऱ्यांनी ते काम थांबवलं. थांबवल्यानंतर पुढे तसंच ते मग पडलं, सरकार बदललं. सरकार बदलल्यानंतर पुढच्या काळामध्ये 5 वर्षात काहीच झालं नाही, या कामाला काहीच प्रगती मिळाली नाही. 5 वर्ष मागच्या सरकारच्या भाजपच्या काळामध्ये काहीच प्रगती या प्रकल्पात मिळाली नाही. तरी सुद्धा आम्ही दराडे साहेब आम्ही सर्व नंतर सगळे कार्यकर्ते स्थानिक कार्यकर्ते इथले जे आहेत हे सगळे शेतकरी म्हणजे हे लाभधारक नाही आहेत, हे शेतकरी हे बुडणार आहेत. या शेतकरी जे इथे आहेत जे बोलत होते आता यांच्या जमिनी प्रत्यक्ष त्या प्रकल्पात जाणार आहेत, काहींच्या गेल्यात, काहींच्या जाणार आहे पाण्यामध्ये, काही धरणात बुडणार आहे. त्यांना अद्यापर्यंत कुठलंही भूसंपादन त्याचं झालेलं नाही, त्याचा मोबदला मिळाला नाही. आणि म्हणून त्या किमतीमध्ये कॉस्टांमध्ये ते धरण बसायचं म्हणून त्या लोकांनी त्यावेळेस सांगितलं आमच्या जमिनी घ्या जाऊ द्या, नंतर आम्हाला मोबदला द्या, पण काम एकदाचं होऊ द्या. आजही ते शेतकरी म्हणतात की आमचा याला विरोध नाही, आमचं एक धरण पूर्ण होऊ द्या, आधी पाणी साठू द्या. उरल्या आज शमशेरपूर या ठिकाणी मोरदरी साठवण पाझर तलाव हा 2013-14 साली संबंधी या तालुक्याचे नेते आणि राज्याचे नेते संबंधी पिचड साहेब यांच्या नेतृत्वाखाली ह्या बंधाऱ्याची मंजुरी मिळाली, प्रशासकीय मान्यता आणि डायक लागल्यामुळं हा काही काळ तो बंद पडला आणि आता शासनाची त्याला मान्यता मिळाली आणि 2022 साल उगवताच काम चालू झालं, प्रगतीपथावर आलं. खऱ्या अर्थानं या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये संबंधित पिचड साहेबांचा सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा आहे. हे कोणी मान्य करेल? आमचे सर्व शेतकरी, ज्या शेतकऱ्यांची या प्रकल्पामध्ये जमीन 7.5 हेक्टर जमीन गेली, त्या शेतकऱ्यांनी आजपर्यंत कुठलीही तक्रार ना करताना आमचा प्रकल्प पूर्ण व्हावा हीच अपेक्षा प्रत्येक शेतकऱ्याने ठेवली आणि खऱ्या अर्थानं आज तो प्रकल्प प्रगतीपथावर येण्याच्या मार्गावर आहे. तर काही मंडळी पक्षीय दृष्टिकोन ठेवून
राजकीय दृष्टिकोन ठेवून त्यांनी राजकारण करू नये. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा माझ्यासारख्या माणसाला मी एकच सांगेल, कारण ही जी जमीन जी गेली ती आमच्याच कुटुंबाची गेलेली आहे, म्हणून त्याच्या वेदना या ज्याची जमीन जाती त्याला त्या वेदना माहिती असतात. परंतु या प्रकल्पासाठी जाणीवपूर्वक कोणी राजकारण आणू नाही. आणि सन्मान्य आत्ताचे विद्यमान आमदार त्याला माझ्यासारखा एक शेतकरी म्हणून एकच सांगेल की ज्या शेतकऱ्याची या प्रकल्पामध्ये जमीन जाते त्याला मदत कशी मिळवता येईल याच्यासाठी सन्मान्य त्यांनी प्रयत्न करावे. आणि या प्रकल्पासाठी लागणारं माती असेल, मुरुंब असेल, मटेरियल फार जास्त लागणार आहे, याच्यासाठी कुणीही बोलत नाही. फक्त तो मोरदरी कधी होणार, कसा होणार याच्यावर चर्चा होत असतात. कृपया माझी विनंती आहे सर्वांनाच की पहिल्यांदा त्या शेतकऱ्याचा विचार करावा, दुसऱ्यांदा त्या प्रकल्पासाठी लागणारी माती असेल, मुरुंब असेल, हा उपलब्ध कसा होईल याच्यावर चर्चा करावी. आणि संशयपूर गावासाठी हा प्रकल्प मोरदरीचा किमान माझ्या माहितीप्रमाणे संशयपूर हे गाव सगळ्या बाजूनं पाण्याच्या बाबतीत, शेतीच्या पाण्याच्या बाबतीमध्ये वंचित राहिलेलं आहे. हा मोरदरी प्रकल्प खऱ्या अर्थानं संशयपूरला माझ्या माहितीप्रमाणे अंदाजे 55-65% हा संशयपूर घोडसरवाडी, नागवाडी, या सावरगाव या तिन्ही चारही गावांना पर्कुलेशनच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हा उपयोगी ठरला जाणार आहे. म्हणून शेतकऱ्याचा प्रश्न सुटत असताना खऱ्या अर्थानं याच्यामध्ये कुणी राजकारण आणू नये आणि राजकारण आणायचं काही कामही नाही. आमच्यासारख्यांची तर एकच विनंती आहे का हा जो प्रकल्प जो आहे, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की पहिला प्रश्न या शेतकऱ्यांचा, नंतरचा प्रश्न या प्रकल्पासाठी लागणारा माती मरून असेल हा उपलब्ध कसा करून देता येईल याच्यासाठी सहकार्य करावं अशी मी या ग्रामस्थांच्या वतीनं, शेतकऱ्यांच्या वतीनं मी विनंती करतो सर्वांना. याच्यामध्ये जाणीवपूर्वक कोणीही राजकारण आणू नये असं माझं स्पष्ट मत आहे. 2015 पासून हे बंदराचं काम चालू केलं आणि काही गोष्टी अडचणी आल्या. पुढे मातीमध्ये ते जे हे लागलेलं आहे, काही पांडवकार म्हणून एक लागलेली होती, त्याच्यामुळं थोडं थांबवल्यानंतर मग आता हे 2022 तर हे चालू झालं. आणि हे चालू झाल्यावर आम्ही काय कुठली अडचण येऊ दिली नाही शेतकऱ्यांनी. आणि हे काम पूर्ण हवं म्हणून आमची अपेक्षा आहे. आणि आमचे काही जमीन गेली त्याच्यासाठी आम्हाला काहीतरी त्याचा मोबदला भेटावं म्हणून एक ती आमची अट आहे. आणि हा बंधारा आम्ही काही अडवणूक करत नाही का किंवा बंद करून देते नाही कुठल्या गोष्टीत, हा चालूच राहावा आणि पूर्ण करावा हीच आमची अपेक्षा आहे. आणि दोन शब्द बोलतो आज दराडे साहेब, पांडे साहेब आणि आमचे चुलते सोमनाथ मेंगाळ हे इथं प्रामुख्याने उपस्थित आहे, कारण की 2015 हा प्रकल्प रखडलेला होता. इथं डाईक लागल्यामुळं हा प्रकल्प रखडला होता, त्यामुळे बऱ्याचशा अडचणी आल्या आणि त्यामुळे हा प्रकल्प रखडला. तिथून पुढे आम्ही सातत्याने पाठपुरावा करत राहिलो आणि तिथून पुढे प्रकल्प मार्गी लागला. मी जवळजवळ 9 शाळा सोडली, तेव्हापासून या मोरदरीच्या मोजण्या चालू होत्या. गावचे पुढारे याचे इलेक्शन आले का मोजून तेवढ्यापुरते फरार व्हायचे. नंतर 2013 ज्यावेळेस बाजीराव शेट उभे राहिले त्यावेळेस त्यांना सांगितले
तुम्ही दारात या, पण जर आमचा प्रकल्प केला नाही तर तुम्हाला मतदान करणार नाही. नंतर मग त्यांच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी विचार केला आणि त्याच्याकडे गेलो, त्यांनी सांगितलं मी पुरं करीतो. नंतर काम मार्गी लागलं, 2015 त्याचं काम चालू झालं आणि नंतर मग काही कारणामुळं थोडं डायरेक्ट लागली. डायरेक्ट लागल्यामुळं मग ते काम अपूर्ण राहिलं. आता ते अपूर्ण असल्यामुळं आम्ही 2 टाईम नाशिकला गेलो. तेव्हा बाजीराव शेठ असेल किंवा सोमनाथ मेंगळा असेल, वैभव भावा असेल आणि पिक्चर साहेब असेल यांच्याबरोबर गेलो आणि गावातलेच काय म्हणतात तुम्ही काय केलं, म्हणजे आम्ही जाऊन घरके मारून सगळं केलं तरी ते म्हणतात तुम्ही काय केलं. आम्ही आत्तापर्यंत तेवढे करून आता काम 2022 हे सगळं सुप्रेमा विप्रेमा सगळं झालं आणि काम चालू केलं.